छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी सज्ज. उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी सज्ज झालेले आहेत. आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. मतदान प्रक्रियेत केंद्रावर लागणारे सर्व साहित्याचं वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आलेलं आहे. या कर्मचाऱ्यांनी बूथवर जाण्यासाठी बस सेवा देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. त्याबरोबरच पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी सुसज्ज असा पिंक बूथ तयार केलेला आहे. या बूथवर सर्व काम महिला बघणार आहेत. महिला सक्षमीकरण म्हणून महिला कुठेही मागे पडणार नाही. महिला कुठलंही काम व्यवस्थितपणे पार पाडतात हे सर्वांना दाखवून देण्यासाठी महिलांचा पिंक ग्रुप तयार केलेला आहे असं केंद्रप्रमुख जयश्री डोंगरे यांनी सांगितलेलं आहे. मॅडम, एखादं मशीन जर नादुरुस्त किंवा खराब झालं तर त्या टायमाला आपण काय करणार, कशा पद्धतीने त्याचं हे करणार आपण? मशीन वगैरे तर काही दुरुस्त झालं ना, दुरुस्त झालं त्यावेळेला तर पटकन आपण फक्त झोनल ऑफिसरला आम्हाला कॉल करायचा आहे. आपण स्वतः त्याच्यामध्ये काही हे करायचं नाही. समजा जर काही एरर वगैरे आली तर झोनल ऑफिसरलाच आम्ही ते करून द्यायचं. त्या ठिकाणी महिला पण जातील तर कसं आपण म्हणजे हे करणार आहे? महिला कर्मचारी सॉरी महिला वोटर जेव्हा असतील त्याच्यामध्ये पण बाकी तर महिलांसाठी जे ओळख महिलांचं जे मतदान जे पोल पाहून तर त्यांची ओळख होईलच. आणि इतर ज्या बुरखेवाल्या वगैरे महिला आहेत त्यांचीसुद्धा स्पेशल ओळख पटवण्यासाठी सुद्धा महिला नियुक्त केल्या आहेत. नमस्कार, मी ACP संपत शिंदे. मी 107 मध्य मतदारसंघाचा बंदोबस्त प्रभारी अधिकारी आहे. या बंदोबस्तामध्ये बूथ कर्मचारी 100 मीटर बंदोबस्तासाठी कर्मचारी, त्यानंतर सेक्टर अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी आणि सुपरविजनला मी स्वतः आणि माझ्या स्ट्रायकिंग फोर्स अशा प्रकारे स्केलेटनचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यामध्ये बूथ आणि परिसरचे जवळजवळ कर्मचारी आणि होमगार्ड 290 कर्मचारी आणि 334 होमगार्ड असे 624 लोक नेमण्यात आलेले आहेत. सेक्टर माझ्या हद्दीजवळ 21 सेक्टर आहे, त्या प्रत्येकी 5 कर्मचारी अशाप्रमाणे 105 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. 7 पोस्ट हे प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे, त्यांचे प्रत्येकी 8 कर्मचारी त्यांच्यासोबत अशा प्रमाणे 56 कर्मचारी आणि 7 अधिकारी नेमण्यात आले आहेत. आणि या सुपरविजनमध्ये माझ्यासोबत स्वतः आणि स्ट्रायकिंगसह 7 कर्मचारी असे जवळजवळ 792 कर्मचारी आणि 29 अधिकारी या बंदोबस्ताकरता लावण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.